घनसंख्या अधिक एक अशा स्वरूपाचा प्रश्न सुद्धा परीक्षेला विचारला जाऊ शकतो, म्हणून आपल्या घनसंख्या ह्या पाठ असणं गरजेचं आहे. तर पहा, आता 27 अधिक एक 28 अशा स्वरूपात आपल्याला दिसत आहे. 64 अधिक एक 65, 125 अधिक एक 126 आणि 121 अधिक एक 122. तर आपल्या लक्षात येईल की 27 हा 3चा घन आहे, 64 हा 4चा घन आहे आणि 125 हा 5चा घन आहे. 121 ही वर्गसंख्या आहे, 11चा वर्ग 121 येतो. म्हणजे या ठिकाणी घनसंख्या अधिक एक अशा स्वरूपाची ह्या 3 संख्या मालिका आहेत आणि चौथी जी संख्या आहे ती वर्गसंख्या अधिक एक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा या गटामध्ये नव असणार आहे. त्यानंतर घनसंख्या वजा एक या घटकावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर ते पहा कसे सोडवायचे. 216 16 वजा 1 215 येतात. 343 वजा 1 342 येतात. 512 वजा 1 511 येतात. 325 वजा 1 324 येतात. तर या ठिकाणी पहा, आपल्या असे लक्षात येईल की 216 हा 6चा घन आहे, 216 हा 6चा घन आहे, 343 हा 7चा घन आहे आणि 512 हा 8चा घन आहे, 8 या संख्येचा घन आहे. परंतु 325 हा कुठल्याही संख्येचा घन नाही आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा वेगळा आहे. त्यानंतर घनसंख्या अधिक तीच संख्या अशा स्वरूपाचे सुद्धा प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात, म्हणून आपल्याला ते कसे सोडवायचे ते पहा. आता 27 म्हणजे 3चा घन 27 येतो, म्हणजे 3 अधिक 3 म्हणजे 30. 3चा घन 27 आणि अधिक 3 घनसंख्या अधिक तीच संख्या. आता 4चा घन म्हणलं की 4चा घन अधिक 4 म्हणजे 4चा घन 64 अधिक 4 म्हणजे त्यात 68. आता 121 121 ही कुठल्याही संख्येचा घन नाही आहे आणि 130 तर 5चा घन अधिक 5 5चा घन 125 अधिक 5 130. अशा पद्धतीने आपल्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 3 हा या गटामध्ये नव असणारा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, घन या संख्येवरती आधारित परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्नही आपल्याला विचारले जाऊ शकतात. घनसंख्या दिलेली असते आणि त्याच्यामध्ये एक ही वेगळ्या प्रकारची संख्या असते. घनसंख्या अधिक एक अशा स्वरूपाची संख्या मालिका असू शकते, त्याचबरोबर घनसंख्या वजा एक या स्वरूपाची संख्या मालिका असू शकते, किंवा घनसंख्या अधिक तीच संख्या या स्वरूपाची सुद्धा संख्या मालिका असू शकते. या प्रकारे जर आपण संख्याचे निरीक्षण करून दिलेले प्रश्न सोडवले तर ते आपले बरोबर येऊ शकतात.